नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. ओळख आजच्या काही ठळक घडामोडीकडे. ठाण्यात विरोधी पक्षनेत्याचा शिवसेनेत प्रवेश. दर महिन्याच्या 20 तारखेला ठाण्यातील संघटनांचा संवाद प्रबोधन उपक्रम. आणि ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर. आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 750-69-46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल. ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोई, त्यांचे चिरंजीव आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेते संजय भोई व त्यांच्या पत्नी उषा भोई यांनी मातोश्रीवर शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसला ठाण्यात मोठे खिंडार पडले आहे. शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मातोश्रीवर सोमवारी हे प्रवेश झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते मनगटावर शिवबंधन बांधून घेत या सर्वांनी उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. या प्रसंगी खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, प्रताप सरनाईक, सुभाष भोईर, जिल्हा प्रमुख नरेश मस्के, शहर प्रमुख रमेश मैती, हेमंत पवार आदी मान्यवर उपस्थित होते. देवराम भोईर ठाण्यातील राष्ट्रवादीचे बडे नेते मानले जातात. महापालिकेत सलग 6 वेळा नगरसेवक म्हणून जिंकून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर असून महापालिकेचे विरोधी पक्षनेत पदही त्यांनी भूषवले आहे. त्यांचे चिरंजीव संजय भोईर हे देखील नगरसेवक असून विद्यमान विरोधी पक्षनेते आहेत. या दोघांसह संजय भोईर, त्यांच्या पत्नी उषा भोईर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार फटका बसला आहे. महाराष्ट्र राज्याला प्रबोधनाचा वारसा लाभल्याने महाराष्ट्राची भूमी अनेक कृतिशील विचारवंतांची कर्मभूमी राहिलेली आहे. लोकांमध्ये जाऊन प्रसंगी जनक्षोभ किंवा विरोध पत्करून हा प्रबोधनाचा वारसा जिवंत ठेवण्याचे काम आजही महाराष्ट्रात सुरू आहे. म्हणूनच सामाजिक सुधारणांच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. पण तरी याच महाराष्ट्रात 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची तर 20 फेब्रुवारी 2015 रोजी गोविंद बालसरे यांची हत्या राज्याने पाहिली. पुरोगामी विचारांचा हा वारसा पुढे नेण्याच्या कर्तव्य भावनाने ठाण्यातील संघटनांनी दर महिन्यात एक कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविले आहे. संवाद प्रबोधनाचा हा उपक्रम लोकजागर या नावाने, ज्यात सामाजिक व राजकीय विषयांवर प्रदर्शक, व्याख्यान, एकांकिका, जलसा असे वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातील. अंधश्रद्धा, महिला, युवा, असंघटित कामगार, नागरी समस्या, स्वच्छ आणि सहभागी राजकारण, शहर विकास आणि समाजाला पुढे नेणाऱ्या पुनरागी विचाराचा प्रसार प्रचार करणाऱ्या अनेक संघटना ठाणे शहरात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कामाने वैचारिक प्रबोधनाची जबाबदारी पार पाडत आहेत आणि आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत. अशा सर्व संघटना या निमित्ताने लोकजागर या नावाने एकत्र उपक्रम घेणार आहेत. या लोकजागर उपक्रमात प्रत्येक संघटना पुढील वर्षभरात एक कार्यक्रम सादर करतील. डॉक्टर दाभोळकर आणि पानसर या दोघांची हत्या 20 तारखेला झाली असून हा संवाद प्रबोधनाचा मानसिक कार्यक्रम दर महिन्याच्या 20 तारखेला होणार आहे. ठाण्यातील सर्व विवेकवादी विचारांच्या संघटनांनी यात सामील व्हावे असा आमचा आग्रह आहे. या उपक्रमातील पहिला कार्यक्रम शुक्रवारी 20 जानेवारी रोजी स्वराज अभियानाने आयोजित केला आहे. त्यात विश्वभर चौधरी, समजुद्दीन तांबोळी आणि मुक्ता दाभोळकर यांचा सहभाग असलेला परिसंवाद आयोजित केला गेला आहे. ठाणे शहरामधल्या विविध संस्था संघटना मिळून हा उपक्रम आखेल लोकजागर. त्याचं बॅकग्राऊंड असं आहे की अलीकडे या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्रातले थोर विचारवंत यांचा खून केला गेला आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर दाभोळकर आहेत, गोविंदराव पानसर आहेत, कर्नाटकाचे माजी व्हाईस चान्सलर कलबुर्गी सर आहेत. आणि या विचारांची अशा प्रकारे कत्तल होताना, कारण विचार मारले जात असताना आपण काहीच करत नाही, हा विचार ठाण्यामधल्या समस्त समविचारी संघटनांच्या लोकांमध्ये आला. आणि त्याच्यासाठी आम्ही असं ठरवलं की ज्या 20 तारखेला डॉक्टर दाभोळकरांचा पुण्यामध्ये खून केला गेला, ज्याच 20 तारखेला फेब्रुवारीमध्ये पानसरे सर यांना मारलं गेलं, त्याच दिवशी म्हणजे 20 तारीख धरण्यामागे हा उद्देश आहे की ती तारीख लक्षात राहावी आणि लोकांना त्याच्याबाबतीत काम करता यावं म्हणून आपण हे दर महिन्याच्या 20 तारखेला, आता तरी 12-20 तारखा दर महिन्याच्या फिक्स झालेल्या आहेत, आणि त्या 20 तारखेला आपण इथे कार्यक्रम ठेवणार आहोत.
To do the DTH recharge immediately, just click on TGSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN. As transferred. काही लोक सत्तेसाठी जन्माला आलेले असतात. संजय भोळे यांना पक्षाने विरोधी पक्ष नेतेपद दिले होते. मात्र आता काही लोक घबाड मिळवण्यासाठी ते तिकडे गेले असले तरी त्यांचा तिथे भ्रमण निराशच होईल. कारण येथे राष्ट्रवादी शिवाय इतर राणाई सत्ता स्थापन करताच येणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी ठाण्यात सांगितले. ठाणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते असणारे संजय भोळे आणि देवराम भोळे यांच्या समवेत संजय भोळे यांच्या पत्नी उषा भोळे यांनी सेनेत प्रवेश केल्यानंतर तटकरे पत्रकार परिषदेत बोलत होते. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत आघाडी होणार असली तरी मुंबईमध्ये मात्र काँग्रेस बरोबर आघाडी करण्यासाठी आग्रही होतो. परंतु संजय निरुपण यांच्या हट्टीपणामुळे आघाडी होऊ शकली नाही असं देखील तटकरे यांनी सांगितलं. कुठेतरी छोटे असलेले काही माणसं ज्याला पक्षांतर करतात निवडणुकीच्या तोंडावरती, अशा दलबदली लोकांचा योग्य तो निर्णय घेण्यासाठी ठाण्यातील सुविधा मतदार आणि जनता शून्य निश्चितपणाने असा मला विश्वास या निमित्ताने वाटतो. ठीक आहे, काही माणसं सोडून गेली तरी सुद्धा ठाणे शहरातला निवडणुकीतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाव हा आपल्याला निवडणुकीच्या निकालाच्या नंतर निश्चितपणाने जाणवेल. राष्ट्रवादी शिवाय या शहरामध्ये सत्ता संपादन होणार नाही इतकं यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या शहरामध्ये नक्की मिळेल. ठाणे सार्वत्रिक महानगरपालिका निवडणूक 2012 आणि 2017, शिवसेना 2012-53, 2017-56, भारतीय जनता पार्टी 2012-8, 2017-8, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 2012-34, 2017-34, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 2012-18, 2017-13, महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2012-7 तर 2017-7, बहुजन समाज पार्टी 2012-2 ते 2017-2, आरपीआय 2012-1 ते 2017-1, अपक्ष 2012-9, 2017-9. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली असून लोकसंख्येच्या घटनेनुसार प्रभागांचे सीमांकन जाहीर झाले आहे. यंदा प्रथमच 4 प्रभागात 1 असे चौपट पॅनल आहे. त्यामुळे एकूण 33 प्रभागांसाठी 33 पॅनलमधून 131 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. याआधी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 65 प्रभागांमध्ये 130 नगरसेवक होते. यात एक नगरसेवक वाढला आहे. 131 पैकी 66 जागा महिलांसाठी राखीव असून यात 5 अनुसूचित जाती, 2 अनुसूचित जमाती, 18 मागासवर्गीय प्रवर्ग आणि उर्वरित 41 सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील महिलांचा समावेश आहे. तर 65 पुरुष सदस्यांमध्ये 4 अनुसूचित जाती, 1 अनुसूचित जमाती, 17 मागास प्रवर्ग आणि 43 खुल्या प्रवर्गाचा समावेश आहे. लोकसंख्येच्या घटनेनुसार प्रभागांची सीमांकन करण्यात आल्यामुळे जुन्या ठाण्यातील नगरसेवकांची संख्या आहे तितकीच राहिली असून नव्याने विकसित झालेल्या घोडबंदर आणि अनधिकृत वस्ती वाढलेल्या दिवा मुंब्रा भागातील नगरसेवकांच्या संख्येत वाढ होणार आहे. दिव्यामध्ये पूर्वी अवघे 2 नगरसेवक होते, तेथे आता तब्बल 11 नगरसेवक होणार आहेत. एकूणच दिवा मुंब्रा भागात 21 नगरसेवकांचे 31 नगरसेवक झाले आहेत. सर्व प्रभागात 4 नगरसेवक असले तरी भौगोलिक बंधनामुळे शीड रायगड पडले. या प्रभागात क्रमांक 29 मध्ये 3 नगरसेवक असणार आहेत. घोडबंदर परिसरात पूर्वी 12 नगरसेवक होते, तेथे 20 नगरसेवक होणार आहेत. वागळे इस्टेट रायला देवी कोपरे आणि नवपाडा परिसरात पूर्वीप्रमाणेच अनुक्रमे 24-8 आणि 12 नगरसेवक राहिले आहेत. कळव्यामध्ये 13 नगरसेवकांवरून 16 नगरसेवक तर वर्तक नगरमध्येही 10 ऐवजी 8 आणि उथळसर परिसरात पूर्वीच्या 11 नगरसेवकांऐवजी 12 नगरसेवक असतील. दरम्यान ठाणे महानगरपालिकेच्या पूर्वीच्या बलाबलनुसार कळवा मुंब्रात राष्ट्रवादीचा चरचष्मा आहे. या भागात नव्या आरक्षणानुसार या भागातून तब्बल 47 नगरसेवक निवडून येणार असल्याने कळवा मुंब्रा दिवा किंगमेकर ठरणारच आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यात विरोधी पक्षनेत्याचा शिवसेनेत प्रवेश. दर महिन्याच्या 20 तारखेला ठाण्यातील संघटनांचा संवाद प्रबोधन उपक्रम. आणि
ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर। आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा। आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू। आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माता 103 साईलेख आदर्श नगर समोर कोळबाड रोड ठाणे पश्चिम। आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326। आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnewsatgmail.com। आवाजमाजावरील एखादी बातमी पाहायची राहून गेली असल्यास यूट्यूबवरही तुम्ही पाहू शकता। तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीमध्ये। तोपर्यंत नमस्कार।